सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पार्कर ब्रदर्स यांचा ओरूस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृह संकुल प्रकल्प पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर डॉन बॉस्को स्कूलच्या लगत सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतर मुंबई गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर शासकीय कार्यालयापासून 2 मिनिटांवर जिल्हा रुग्णालयापासून 5 मिनिटांच्या अंतरावर संकुलाच्या दोन्ही बाजूने 15 मीटरचे रस्ते गार्डन पार्किंग आणि लिफ्ट पार्कर ब्रदर्स। नगराध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी उत्तर दिलंय। पाहुयात काय म्हणालेत रुपेश राऊळ। सावंतवाडी शहरात सध्या जोरदार दिवाळखोरी चालली अशी चर्चा आहे। गेल्या वेळी नगराध्यक्ष असताना बबनराव साळगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सावंतवाडी नगरपालिका ही कर्जमुक्त झाली होती, मात्र आज सावंतवाडी जोरदार चर्चा चालू आहे। जिकडे तिकडे अवैध टपऱ्या उभ्या आहेत, व्यावसायिकांना उभं केलं पाहिजे, त्या व्यावसायिकांना उभं नाही केलं पाहिजे ह्याविषयी आमची शिवसेनेची भूमिका नाही। लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, परंतु सावंतवाडी शहर हे गेली अनेक वर्ष दीपकबाई नेतृत्व करतायत आणि हे नेतृत्व सावंतवाडी शहराचं करत असताना इथलं सावंतवाडी शहर शांत सुसंस्कृत आणि सुंदरता ही या शहराची कशी जपली जाईल हे प्रामुख्याने इथल्या दीपकबाईंनी बदलं की इथल्या नगरसेवकांनी असेल नगराध्यक्षांनी जपलं आहे। मात्र विद्यमान नगराध्यक्ष आणि त्यांचे नगरसेवक सावंतवाडी शहराचं नाव कसं बदनाम होईल, सावंतवाडी कशा तऱ्हेने जी सुंदर शहर आहे ते असुंदर कसं होईल। आज खऱ्या अर्थानं सावंतवाडी सुंदर शहर म्हणून ओळखलं जाईल, काही दिवसांनी टपरींचं शहर म्हणून ओळखलं जाईल की काय, अशी चर्चा सावंतवाडी शहरात आहे। मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो, ही टपरी व्यावसायिक असतील, गोरगरीब असतील, त्यांना नक्की न्याय मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार हा मिळालाच पाहिजे, परंतु एक कुशल नेतृत्वाने कुशल नेतृत्वगुण दाखवत त्यांना रोजगार सर्वसामान्यांना कसा देता येईल ते गुण दाखवत त्यांना न्याय दिला पाहिजे। खुर्ची घालून एखाद्या लोकप्रतिनिधींनी काहीतरी घेऊन त्यांना टपऱ्या उभ्या करायला देणं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे। आज विद्यमान नगराध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांना नोटीस काढावी लागते वकसुलीला, हे खऱ्या अर्थानं जिवंत उदाहरण आहे अकार्यक्षम नगराध्यक्ष असल्याचं। आज त्यांच्या गटनेते तिथं कळशी घेऊन पाण्यासाठी बसतात नगरपालिकेत, हे दुसरं जिवंत उदाहरण आहे हे अकार्यक्षम असल्याचं। अजून अशी असंख्य उदाहरणं देता येतील, हे नगराध्यक्ष अकार्यक्षम आहे। आज सावंतवाडी नगरपालिकेत हे नगराध्यक्ष म्हणून बसल्यानंतर त्यांच्या नगरसेवकांच्या कृत्यामुळे ह्यांना माफी मागावी लागली कर्मचाऱ्यांची, मात्र आमचे नगरसेवक आजपर्यंत कोणाशी उद्धट बोललेत का? त्यांना तुम्ही अडाणी म्हणताय, त्यांना तुम्ही अशिक्षित म्हणताय, कुठच्या नगरसेवकांना अशिक्षित म्हटलं पाहिजे? जे जनतेशी जे कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलतायत, ज्यांना शिवीगाळ करतायत अशा नगरसेवकांना, की ज्यांनी आजपर्यंत जनतेचा मान सन्मान राखला, जनतेशी विनम्र राहिले, जे कर्मचाऱ्यांशी विनम्र राहत गोड बोलून काम करून घेतलं असंख्य वर्ष, वर्षानुवर्ष आज 25-25 वर्ष नगरसेवक म्हणून काम करतायत, जनतेने उगाच त्यांना निवडून दिलं, हा तर जनतेचा अपमान आहे, मतदारांचा अपमान आहे की त्यांना अशिक्षित म्हणणं, त्यांना अडाणी म्हणणं। याच पद्धतीत आज ज्या पद्धतीने नगराध्यक्षांचं चालू आहे काम, मला वाटतं आजपर्यंत त्यांनी पत्रकार परिषद घेण्यापलीकडे कुठचंही चांगलं काम केलेलं नाही आणि यांच्या हातून चांगलं काम होणार नाही। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।